पुणे बंगळुरू टोल नाक्यावर शिवसेना ठाकरे गटानं रास्ता रोको केला. साताऱ्यातल्या नागरिकांना आणेवाडी आणि तासवडे टोल माफी मिळावी अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं. आणेवाडी टोल नाक्यावरील आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. तर पुणे बंगळुरू हायवेवरचं ठाकरे गटाचं हे आंदोलन आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलाय. टोल माफीसाठी हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेना बसलेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. सातारा जिल्ह्याला जोपर्यंत टोल माफी मिळणार नाही तोपर्यंत शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. अन्यायकारक टोल माफी बंद झाली. या साताऱ्याला लुटायचं चाललंय, अक्षरशः साताऱ्याची लूट चाललेली आहे. गेले 10 वर्ष झालं 2500 कोटीपेक्षा जास्त रक्कम या टोलवाल्यांनी वसूल केलेली आहे. प्रोजेक्ट कॉस्ट पेक्षा जास्त रक्कम वसूल झाल्यानंतर सुद्धा हा टोल कशासाठी सुरू आहे? हा टोलचा झोल जोपर्यंत बंद होणार नाही शिवसेना तोपर्यंत गप्प बसणार नाही. साताऱ्यामधील आणेवाडी टोल नाका असेल त्याचबरोबर तासवडे टोल नाका असेल या दोन्ही ठिकाणी जी काही टोल वसुली केली जाते ती सातारा जिल्ह्यातील लोकांना जी टोल वसुली केली जाते ती माफ करावी आणि हे टोल वसुली थांबवावी अशी मागणी घेऊन ह्या उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी रास्ता रोको सुरू करण्यात आलेला आहे. व्हिडिओ चॅनलचा अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.